आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. आजही आपण वृत्तीविषयीच बोलणार आहोत. आम्ही या पूर्ण महिन्यात वृत्ती आपलं आयुष्य कसं बदलू शकते याविषयी बोलणार आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणून चांगलं आयुष्य जगणार आहोत. आणि आज आपण बोलतोय विश्वासू वृत्तीबद्दल. आणि एक सांगू का, जीवन हे चांगलं नाहीये पण देव आहे आणि आपण देवावर विश्वास ठेवून त्याच्याकडून आपल्या आयुष्यात न्याय आणण्याची गरज आहे. खरं तर ही अद्भुत वचन यशया अध्याय 61 वचन 7 आणि 8, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल, आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील, त्या सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. सार्वकालिक आनंद प्राप्त होईल, त्यांत सार्वकालिक आनंद. वचन 8, कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे. मला ही वचनं खरंच खूप आवडतात. देवाने मला खरंच खूप वाईट दिवस दाखवले, वाट देखील खूप पाहायला लावली. खूप काळानंतर मी त्या परिस्थितीतून बाहेर पडलो आणि मला वाटलं हे बरोबर नाहीये. तुम्ही सुद्धा अशा परिस्थितीत असाल जिथे तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमचा आत्मा रडत असेल, हे बरोबर नाही असं म्हणत असेल. मला तुम्हाला आठवण करून द्यायची, जर तुम्ही विश्वासू वृत्ती ठेवलीत तर मग देव तुमच्यावर न्याय करणार आहे. आजच्या कार्यक्रमाचा आनंद लुटा. म्हणा, माझी वृत्ती म्हणजे माझी भावना नव्हे, माझी वृत्ती ही माझी निवड आहे. मला वाटतं हे आणखीन एकदा म्हणालं पाहिजे, माझी वृत्ती म्हणजे माझी भावना नव्हे, माझी वृत्ती ही माझी निवड आहे. लहानपणी माझं खूप शोषण झालं, त्यामुळे बरीच वर्ष मला माझी दया यायची. पण देवाचा माझ्यावर साक्षात्कार झाला 1976 मध्ये. तेव्हा खऱ्या अर्थाने मी गंभीर ख्रिस्ती झाले. फरक आहे नुसतं ख्रिस्ती आणि गंभीर ख्रिस्ती असण्यात. म्हणजेच बरीच वर्ष मी चर्चमध्ये जात होते, अगदी मनापासून देवाविषयी मनात प्रेम होतं, पण त्याला मी माझ्या आयुष्याचा राजा समजत नव्हते. बऱ्याचदा देव आपला रक्षक असतो पण जीवनाचा राजा नसतो. आणि मला जाणवलं या क्षणी बरेच दर्शक हा कार्यक्रम पाहतायत आणि देव तुम्हाला खोलवर येण्याचं निमंत्रण देत असेल, तुम्ही थांबवायला हवं रविवारी चर्चमध्ये जाऊन आठवडा त्यामध्येच घालवणं आणि त्याबद्दल त्यालाच तुम्ही तुमच्या जीवनाचा शिल्पकार बनवा. फक्त रक्षक म्हणून नको, तुमचा देवाबरोबरचा संबंध हा गंभीर, आश्वस्त, प्रामाणिक असला पाहिजे. जेव्हा तुम्ही गंभीर ख्रिस्ती बनता, देवाने बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात करायला सुरुवात केली ज्या आधी तो करत नव्हता. त्याने माझा इलाज सुरू केला स्वतःवर कीव करण्याच्या वृत्तीवर जी माझ्या जीवनात होती. कारण लहानपणी माझं शोषण झालं होतं, मला वाटायचं प्रत्येकाने त्याची भरपाई करावी. आणि हे इतकं विचित्र आहे ना की आपल्याला दुखावणारा कोणी दुसराच असतो आणि आपण भरपाईची अपेक्षा दुसऱ्या कुणाकडून करत असतो. खरंच स्त्रिया हे नेहमीच करतात, पुरुषही करत असतीलच. लग्नाच्या बाबतीत या माणसाने मला दुखावलं, आता तू भरपाई कर. आणि हे खरं तर बरोबर नाही. एकेकाळी देव सुद्धा असा काही वागायचा ज्याने मला आनंद व्हायचा नाही. अशा वेळी मला लगेच कीव यायची, मला आजवर इतक्या लोकांनी दुखावलंय आणि ब्लबला ब्लबला ब्ला. मी सार्वजनिकरित्या शिकवायला सुरुवात केली होती आणि शास्त्राचा घरी अभ्यास देखील करत होते आणि माझं स्वतःच सेवाकार्य असावं असं मला वाटलं. मी ते देवाला सांगितलं. देव म्हणाला की एकतर तू दुःखी हो ना तर प्रबळ हो, दोन्ही तू होऊ शकत नाहीस. मला व्यासपीठावर शक्तिमान व्हायचं होतं आणि घरी मला दुःखीच राहायचं होतं. म्हणजेच भावनिक हातचलाखी मी करत होते माझा मार्ग शोधण्यासाठी. आणि मला निवड करायची होती स्वतःविषयी कीव करण्याची वृत्ती सोडण्याची. आणि तरीही त्यानंतर बऱ्याचदा मला स्वतःविषयी वाईट वाटत असे. पण मग घरात राहून सतत रडण्यापेक्षा जेव्हा देव बाहेर जात असे किंवा गोल्फ खेळायला जात असे, मी स्वतःसाठी काहीतरी काम शोधलं. तुम्हाला तुमच्या वाईट वृत्तीच्या विरोधात लढायलाच हवं. आज तुम्ही बाहेर पडलात का? तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी वाट पाहू नका. तुम्ही स्वतः लढायला शिका चांगल्या रीतीने. इथल्या बऱ्याच लोकांची वृत्ती नैसर्गिकरित्या नकारात्मक असते. काही जणांचा सकारात्मकतेकडे कल असतो, पण जर तुम्ही नैसर्गिकरित्याच नकारात्मक असाल तर मग सकारात्मक होण्याची वाट पाहत बसू नका. तुम्ही त्याच्या विरुद्ध लढा. तुम्हाला समजलं पाहिजे जी वृत्ती तुमच्या मनावर बिंबवली गेलीये कोणत्याही सवयीने किंवा
भूतकाळातील घटनांमुळे किंवा कशानेही असो, तुम्ही या गोष्टीविरुद्ध लढलं पाहिजे. चला बघूया शास्त्रातील दुसरा पेत्र अध्याय 2:22. देवाच्या दयेने आणि उपकाराने आज आपण वरच्या पातळीवर आहोत, दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याच्या बाबतीत. म्हणा विश्वास. बघा, विश्वास तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला लावेल, विश्वास तुम्हाला चिंतेतून मुक्त करेल. चिंतामुक्त विश्वास तुम्हाला कारण मीमांसा करण्यापासून किंवा अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं ज्यांची उत्तरच नाही त्यापासून मुक्त करेल. खरं तर मला सांगावंसं वाटतंय, विश्वासाशिवाय तुम्हाला आनंद मिळू शकणार नाही, विश्वासाशिवाय तुम्हाला शांती मिळू शकणार नाही. वैयक्तिक संबंधांविषयी सांगायचं झालं तर कोणताही संबंध विश्वासामुळेच दृढ होत असतो. आणि तुम्ही अशा माणसाशी लग्न करा ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही, किंवा अशा माणसाशी मैत्री करा ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही. अति कठीण असेल ते, अतिशय कठीण असेल ते. आणि आपण अशा वृत्ती अंगीकृत केल्या पाहिजेत ज्या येशूने केल्या होत्या, आणि नक्कीच त्याने विश्वास ठेवला होता. पहिलं पेत्र अध्याय 2:22, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही. तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. मला माहीत नाही ही वचनं तुमच्यासाठी काय करू शकतील, पण माझी ही आवडती वचनं आहेत. खूप वर्षापासून माझ्या शास्त्रामध्ये भरपूर खुणा आहेत, किंवा मी अधोरेखित केलेलं आहे, किंवा वर्तुळ काढलेलं आहे, किंवा स्टार काढलेले आहेत. कारण मला देवावर विश्वास ठेवायचाच होता, आणि प्रत्येक जीवनातील गोष्टीवर मला देवावर विश्वास ठेवायचा होता. कारण मी सुखी नव्हते. तुम्ही ख्रिस्ती असूनही आनंदी असू शकत नाही. तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारलायत, पण तुम्ही अशी जीवनशैली अंगीकृत केली पाहिजे ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. देवावर विश्वास ठेवणं ज्याच्यासाठी आपला जन्म झालाय, प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवायला हवा. सर्वप्रथम शास्त्राने येशूला सांगितलं, कुणी तुझा किती अपमान करो, तू चुकू नकोस. हीच तर मुख्य समस्या आहे. माझं जर काही चुकलं नाही तर लोक माझ्याशी असे का वागतात? हे बरोबर नाही, मी काही वाईट केलेलं नाही. लोक जेव्हा आपल्याला वाईट वागवत असतात तेव्हा आपली खरी प्रतिक्रिया ही अशी असायला हवी की आपण मी तुला बघून घेईन, सूड घेईन ही भाषा कधीही वापरता कामा नये, नक्कीच नाही. देवाला सांगा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला पुरुषांवर विश्वास ठेवायला त्रास होत होता कारण मला त्यांच्याकडून वाईट वागणूक मिळाली होती. आणि जेव्हा देव माझी ही समस्या हाताळत होता, देवावर विश्वास ठेव असं सांगत होता, त्याला शरण जा असं सुद्धा, आणि त्या गोष्टी कर जे तो सांगतोय. आणि मी इतकी घाबरत होते कारण जर मी खरंच कुणाला शरण गेले किंवा कुणाला हे जाणवू दिलं की माझ्यावर त्यांचं वर्चस्व आहे, तर मग त्याचा शेवट हा वाईटातच होईल किंवा वाईट वागण्यात होईल, ही गोष्ट माझ्या मनात इतकी घर करून बसली होती की मी देवला त्याच रकान्यात ढकलत होते. खरं तर तो वाईट किंवा राक्षसी नव्हता, त्याला माझ्याशी चांगलंच वागायचं होतं, पण मला समजत नव्हतं की कसा विश्वास ठेवायचा. मला आठवतं एके दिवशी देव मला शरण जाण्यासाठी सांगत होता, आणि मी म्हटलं की देवा, तू मला असं कसं काय विसरू शकतोस जेव्हा तो माझ्याशी कसं वागला हे तुला माहिती आहे. देव जेव्हा हे सांगत होता मला आठवतंय, मी घरी होते आणि तो म्हणाला की मी तुला देववर, फक्त देववर विश्वास ठेवायला सांगत नाहीये, मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेव देव सहित. मी तुला माझ्यावर विश्वास ठेवायला सांगतोय, जरी देव तुझ्याशी चांगला वागला नाही तरी सुद्धा जे करायचंय ते मी करेन, आणि शेवटी मी सगळ्या गोष्टी नीट करेन. जरी आपल्याला कोणी वाईट वागणूक देत असेल, मी तुम्हाला पुन्हा सांगते, वाईट वागणूक भोगल्याशिवाय या जगातून जाणं शक्य नाही. याचा साक्षात्कार होऊ द्या तुम्हाला. जीवन सोपं नाहीये. तुम्हाला सगळंच व्यवस्थित लागत असेल
तर तुम्ही नेहमीच दुःखी राहणार आहात. खरंच येशूने आपल्या पापांची शिक्षा भोगणं योग्य नव्हतं. ते त्याच्यासाठी योग्य नव्हतं त्याला अशी वागणूक मिळण्यासाठी. त्याचं काहीही चुकलं नव्हतं. एक अतिशय कडू गोळी जी आपल्याला आपल्या आयुष्यात गिळायची असते ती म्हणजे आपण स्वतःला विशेष असं समजतो आणि चांगल्या वागणुकीसाठी लायक आहोत असं. आणि जेव्हा ती मिळत नाही सर्वप्रथम आपला आत्मा रडतो आणि असं सांगतो की हे बरं नव्हे, अच्छी बातच योग्य नाहीये. हे तुमचं कदाचित बरोबरही असेल, बहुधा ते बरोबर नसेलही, पण आपल्याकडे कोणीतरी आहे जो बघतोय आपल्या वतीने आणि जर आपण वाट पाहिली तर मग देव आश्वासन देतो न्यायाचं. हे त्याचं सगळ्यात मोठं स्वभाव वैशिष्ट्य आहे. देव म्हणजे न्यायाचा देव आहे. न्याय हा शब्द म्हणजे जे चूक आहे ते घेणं आणि बरोबर आहे ते करणं. जेव्हा तुम्हाला वाईट वागणूक मिळेल देव म्हणतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, आणि जर उत्तर आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, जर तुम्ही देवावर विश्वास न ठेवता स्वतःच ते भरून काढायला निघालात तर हीच ती गोष्ट आहे. जर आपणच आपली काळजी घेऊ लागलो तर मग देव मागे उभं राहून बघत राहील फक्त. काही कळतंय का तुम्हाला? आपणच आपली काळजी घेऊ लागतो तेव्हा देव म्हणतो ठीक आहे पुढे जाणे स्वतःच स्वतः बघा. यासाठी एखाद्याला दुसऱ्यापेक्षा कमी वेळ लागेल, पण काही जणांची प्रकृती समर्थ असते जास्त. मी सबल आहे त्यामुळे मी जास्त टिकेन. मी माझ्या रीतीने बराच वेळ प्रयत्न करते आणि जर मला जमलं नाही मी दुसरा पर्याय शोधते. जर तोही फसला आणखी वेगळा, तोही फसला आणखी वेगळा. मी लहान असताना अशी मुलगी होते जी सगळंच मी करते मी करते मी करते मी करते मी करते. तुम्हाला आवडतं का जेव्हा मुलं उलटे बूट घालतात किंवा उलटे कपडे घालतात तरीही त्यांना ते स्वतःलाच करायचं असतं? आमीन. तुम्ही तुमची चिंता त्याच्यावर सोडून द्या. शास्त्र सांगतं तो काळजी घेणार आहे. त्याचं मर्म आहे तुम्ही तुमची चिंता त्याच्यावर सोडून दिली नाही तर तो तुमची काळजी घेणार नाही. म्हणजेच जर त्याच्यावर विश्वास ठेवलात तर तो आपल्या वतीने काम करू लागेल. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे देवाला आपलं काम करण्यासाठी दरवाजा उघडणं. हो, श्रद्धा म्हणजे देवाला काम करायला सांगणं आणि भीती म्हणजे सैतानाला काम करायला सांगणं. जेव्हा आपण पुढाकार घेऊन काम करतो तेव्हा आपल्या मनात भीती असते, श्रद्धा नसते. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःचं काम करू नका, असंही म्हणत नाही की दुसऱ्याला जाऊन हे बरोबर नाही, हे योग्य नाही असं सांगू नका. मी असं म्हणते जेव्हा तुम्ही म्हणता हे काम मी करते तेव्हा तुम्ही असं काही काम करू पाहता ज्यात देवाचं वास्तव्यच नाहीये. आमीन. जर माझ्या आणि देवच्या संबंधांमध्ये काही चुकीचं घडलं तर मग त्याविषयी त्याच्याकडे जाऊन बोलणं यात काही चुकीचं नाही, गैर नाही, पण जर त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग लगेचच आमची भांडणं व्हायची. आणि मला आठवतंय मी सतत भांडत राहायचे, बडबडत राहायचे, तेच ते उकरत राहायचे, भांडत राहायचे आणि हा लढा 5 दिवस चालायचा. नंतरही काही फरक पडत नसे. माझं डोकं दुखण्यापलीकडे, पोट दुखण्यापलीकडे, पाठ दुखण्यापलीकडे 4-5 दिवस मला झोप यायची नाही. यातून एकच चांगलं व्हायचं, माझं वजन कमी व्हायचं, कारण अस्वस्थ असले की मी नीट जेवत नसे. आणि काही जणांचं वेगळंही असतं, म्हणजे तुम्ही जेव्हा अस्वस्थ असता तेव्हा जे समोर येईल ते खात सुटता, म्हणूनच वाद घालणं तुमच्यासाठी चांगलं नाहीये. वर्षानुवर्ष मी हेच शिकले, जर जे घडतंय ते मला आवडत नसेल मग ते कुणाबद्दलही असो किंवा कशाबद्दलही, मी त्या माणसाकडे जाऊन सांगू शकते हे बघ मला वाटतं हे बरोबर नाही, किंवा मला वाटत नाही तू असं किंवा तसं करावंस. पण देवाचे आभार की मी शिकले की जेव्हा वाद सुरू होतो मला तो विरोध जाणवू लागतो, मी ते करणार नाही असं ठरवते. कारण एक एक घडीला परिस्थिती आणखीनच वाईट होत जाते. कोणाला काही कळतंय का? कोणत्याही बाबतीत असो जितकं बोलाल तितकी परिस्थिती अधिक वाईट होत जाते नक्कीच. जर तुम्ही समजदार असाल तर म्हणाल उप्स हे फक्त देवच करू शकतो. तुम्ही हुशार असाल तर ताबडतोब प्रार्थना कराल, देवा माझं तोंड बंद करायला मदत कर, माझं तोंड बंद करायला मदत कर. मला तोंड बंद करण्यासाठी देवाची मदत लागते. आमीन. मी लगेच प्रार्थना करते देवा हे योग्य नाहीये, पण तोंड बंद ठेवण्यासाठी मला मदत कर देवा, मला मदत कर, मला मदत कर. क्षमा करण्याची बुद्धी येण्यासाठी मला मदत कर, मला राग आवरण्यासाठी मदत कर. कारण या सगळ्या भावना आहेत ज्या घेऊन तुम्ही जगू शकत नाही. आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. म्हटलं पाहिजे देवा तूच हे करू शकणार आहेस, गोष्टी व्यवस्थित कर.
आणि जेव्हा आपल्याला वाटत की हे आपले भोग आहेत अशा वेळेला देवावर विश्वास ठेवणं कठीण होत. बघूया लूक 22. विश्वास, मला वाटत जसं मी आज सांगते आणि त्याचा परिणाम काय होत असेल. थोडक्यात मला सांगायचंय की विश्वासू वृत्ती बाळगून जगा. प्रथम देवावरचा विश्वास, पण लोकांवर अविश्वासही वाटता कामा नये. नक्की आपल्याला सगळं काही मिळणार नाही. मला माहित नाही तुम्हाला कसं वाढवलं गेलं, मला तरी साशंक राहणं शिकवलं गेलं. पुन्हा पुन्हा तेच ऐकलं, कुणावर विश्वास ठेवू नकोस, कोणीही चांगलं नाहीये. जर त्यांनी तुम्हाला हे शिकवलं त्याचं काही कारण असेल. मला शिकवलं गेलं हेतूशिवाय कोणी काही करत नाही. मला शिकवलं गेलं नकारात्मक राहणं, कडवट राहणं, चिकित्सक आणि संशयी राहणं. मला त्यातून बाहेर निघायला पूर्ण जन्म लागला. मी श्रद्धेने विश्वास ठेवायला हवा आणि मी ते पाहिलं पाहिजे जे शास्त्र सांगतं 1 करिंथ 13 की प्रेम नेहमी माणसाच्या सर्वोत्तमावर विश्वास ठेवतं. त्याची आशा कधीही कमी होत नाही. सगळं उत्तम होईल याची त्यांना खात्री असते. जर देवाने आपल्यातील उत्तम गुण पाहिले नसते तर आपल्यातील एकही त्याच्याबरोबर संबंध ठेवू शकला नसता. देव फक्त आपण जसे आहोत तसं आपल्याला पाहत नाही. त्याला विश्वास आहे की जर त्याने आपल्यात विश्वास आणि श्रद्धा भरली तर आपण बदलू शकतो. बऱ्याचदा आपण म्हणतो माणूस बदलत नाही, कारण आपल्याला त्यांच्यात बदल व्हावा ही अपेक्षा असते, पण त्यांनी बदलावं असं वाटत नाही. आणि आपण हीच वृत्ती त्यांच्या मनात भरवतो ज्यामुळे ते बदलण्यासाठी घाबरतात. बऱ्याचदा तुम्ही पाहाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे लोक वागत असतात. मी पाहिलंय, जर कुणाकडे काही देणगी असेल आणि मी जर ती मागितली तेव्हाच ती आपल्यापर्यंत येऊ लागते. आपण एखाद्या व्यक्तीचा उत्तम गुण मागून घेऊ शकतो, त्याला हे कळायला देऊन की त्याच्यातील एक उत्तम गुण आपल्याला हवाय. आपल्याला माहीत असतं आपण चांगलं करू शकतो, आम्हाला विश्वास आहे. पण जेव्हा तुमच्यासारखे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा त्याच्याकडून चुकाच होतील, कारण तुम्ही साशंक आहात आणि त्यामुळे त्याचा मार्गच बंद होतो. लूक 22:42 हे विश्वासावरचं अद्भुत असं विधान आहे जे इथे आहे. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. विचार करा यावर. येशूला माहीत होतं तो कशा परिस्थितीतून गेलाय. त्याला माहिती आहे की ते किती त्रासदायक आहे. त्याला माहिती आहे ते भोग होते त्याचे जे त्याला नको होते. तो म्हणाला, देवा जर तुझी इच्छा असेल मला यातून जायला देऊ नकोस, पण तरीही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जर मला यातून जावंच लागलं तर तू योग्य ते करशीलच. जेव्हा आपण म्हणतो तू योग्य ते करशीलच तेव्हा हे विश्वासाचं विधान होतं. हे विधान देवावर आपला भार टाकण्याचं होतं आणि म्हणणं की हे कठीण आहे पण मला विश्वास आहे, हे कठीण काम तू माझ्यासाठी करशील, मग ते कसंही काहीही करून माझ्या भल्यासाठीच असेल. एक गोष्ट ज्याचा लोक विचार करत नाहीत की येशू कशातून गेला असेल. ते भोग ज्यातून तो गेला त्याने ते त्याच्यासाठी नाही आपल्यासाठी सहन केला. आता माझा ऐका, जर तुम्हाला देवाने तुमच्यासाठी करावं वाटतंय तर मग एक गोष्ट विसरू नका. अशीही वेळ तुमच्यावर येईल जेव्हा देव तुम्हाला सांगेल कठीण प्रसंगातून जा ज्याच्याशी तुमचा काडीचा संबंध नसेल ते लोकांसाठी असेल. बघा, माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर कसे दिवस काढले असतील सांगा मला. डेव कधी कधी गाडीत बसून रडायचा माझ्याशी कसं वागावं हे न कळल्यामुळे. मी सुद्धा गोंधळलेले होते. तुमचं 15 वर्ष लैंगिक शोषण झाल्यावर तुम्ही गोंधळून जाता खरंच. मला कळत नव्हतं मला काय झालंय आणि त्यालाच समजत होतं. त्याला माझी मदत कशी करायची हे समजत नव्हतं, पण त्याला वाटत होतं देवानेच त्याला माझ्याशी लग्न करायला लावलंय. आमच्यात अनेक अलौकिक गोष्टी घडायच्या. आमच्या 5 भेटी झाल्या, आम्ही लग्न केलं. देवाने त्याला माझ्यात काय चुकतंय हे पाहण्यासाठीच लग्न करायला सांगितलंय. देव माझ्या आई वडिलांना भेटला, माझ्याकडे पाहून तो म्हणाला की तू किती छान दिसतेस. मी आईची गाडी धुत होते हाफ पॅन्ट घालून आणि त्याला वाटलं की हो वा, ही खरंच छान दिसतीये. म्हणून तो माझ्याशी फ्लर्ट करायला लागला आणि म्हणाला की तुझी गाडी धुवून चाली की तू माझी गाडी धुशील. मी म्हटलं तुला तुझी गाडी धुवायची असेल तर तू स्वतः धु. आणि तो म्हणाला, त्याच्या आज जे चाललं होतं त्या ओघात तो बोलून गेला. त्याचं मन म्हणालं की हीच मुलगी माझ्यासाठी आहे. मी म्हटलं एकतर हा वेडा आहे किंवा त्याला झपाटलंय, दोन्हीपैकी एक नक्की.
आम्ही 5 वेळा भेटलो, नंतर लग्न केलं. 3 आठवड्यांनी त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला काय झालंय? मला माहित नव्हतं मला काय झालंय ते, पण हे असंच जवळजवळ 1-2 वर्ष चालूच राहिलं होतं. तुम्हाला काय वाटतं, त्याने देवावर विश्वास ठेवायला नको होता? तो बरोबर वागत राहिला असता तर मी बदलले असते. मी देव बरोबर चर्चमध्ये जात होते, मी माझ्या परीने प्रयत्न करत होते, पण मी गोंधळले होते अगदी पूर्णपणे. एक सांगू का, त्यावेळी त्याने जे भोगलं ते आजही तो मोठ्या मोठ्या प्रमाणात भोगतोय, ज्यावर मी उपदेश करते. माझ्यामुळे तो खूप वेळा दुखावला गेलाय, माझ्यामुळे त्याला खूप काही भोगावं लागलंय. देव तसं करत होता जेणेकरून आज मी तुमच्या समोर उभी आहे प्रोत्साहन देण्यासाठी की हे तुम्ही करू शकता, तुम्ही क्षमा करू शकता. तुमच्यात कडवटपणा आणू नका किंवा सुडाची भावना आणू नका. कुणाला तरी भोगावं लागणार आहे. तुम्हाला तुम्हाला इथे आणण्यासाठी कुणीतरी काहीतरी भोगतय. मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की देवावर विश्वास ठेवा. मग तुमच्या आयुष्यात काहीही घडो, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. तो त्याच्या आश्वासनाच्या बाबतीत प्रामाणिक राहिलेला आहे. देव चांगला आहे आणि तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे चांगल्या योजना आहेत. तुमच्यावर आहे किती विश्वास ठेवायचा, तुमच्या इच्छेप्रमाणे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, मित्रांवर ठेवा, तुमच्या बँक अकाउंटवर किंवा तुमच्या शिक्षणावर. पण मी खडसावून सांगते की तुम्ही देवावरही विश्वास ठेवायलाच हवा. जॉयस मॅश सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुमच्या समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना सुवार्थेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा JMMIndia.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूची प्रीती वाटत आहोत.